आता पर्वती मतदारसंघामध्ये वळवला तर त्याच्यामध्ये जो ज्या पद्धतीनं तो निधी घेतलेला आहे तर तो कामं कुठं दिसत नाही. फक्त माझ्या मतदारसंघातलं बजेट काढायचं आणि ते बजेट खिशात घालण्याचं काम हे चंद्रकांत पाटील पालकमंत्री यांनी केलेलं आहे. ज्यामध्ये परत यायचं असेल तर आमचा निधी, आमच्या जनतेचा निधी तुम्हाला द्यावा लागेल. कसबा विधानसभेतले सर्व लोक काय टॅक्सपेअर नाहीत का? तर सगळे टॅक्सपेअर आहेत. कैलासवासी मुक्ताताई टिळक यांच्या निधनानं कसबा विधानसभेमध्ये पोटनिवडणूक झाली आणि या पोटनिवडणुकीमध्ये जनतेने महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून मला कौल दिला आणि कौल दिल्यानंतर मी कसबा विधानसभेत असलेला निधी जाऊन शोधून तिथं कामं मार्गी लावायचा प्रयत्न केला आणि जो मुक्ताताई असताना तो निधी जो होता तो निधी कशा पद्धतीनं कसबा विधानसभेत मला वापरता येईल किंवा लोकांपर्यंत कसा जाता येईल त्यासाठी मी माहिती घेतल्यानंतर तो मी पुढं त्याचा पाठपुरावा केला. पाठपुरावा केल्यानंतर तो टेंडर प्रक्रियेला आला आणि टेंडर प्रक्रियेला आल्यानंतर ज्या दिवशी टेंडर प्रक्रिया पूर्ण व्हायला लागली त्या दिवशी शासनाचं एक पत्र आलं की हा निधी पर्वती मतदारसंघामध्ये वळवला आहे. आता पर्वती मतदारसंघामध्ये वळवला तर त्याच्यामध्ये जो ज्या पद्धतीनं तो निधी घेतलेला आहे तर तो कामं कुठं दिसत नाही. फक्त निधी वळवला आहे पर्वती आता तुम्ही बघितलं असेल तर पर्वती मतदारसंघामध्ये बघा पर्वती मतदारसंघातील अंबिकानगर पवननगर परिसरात काँक्रिटीकरण करणे म्हणजे जी अशी नावं टाकली पर्वती मतदारसंघात काँक्रिटीकरण करणे इंदिरानगर भाग म्हणजे ह्या कामाला कुठं लाईनअप नाही. घाई गडबडीत माझ्या मतदारसंघातलं बजेट काढायचं आणि ते बजेट खिशात घालण्याचं काम हे चंद्रकांत पाटील पालकमंत्री यांनी केलेलं आहे. याच्यामध्ये दिसतं आहे जी 100 कामं कसबा विधानसभेमध्ये होती ती चार जेवढा मतदारसंघ आहे त्याच्यामध्ये 10 कोटीचं वितरण केलं होतं. मग सर्वसामान्य लोकांना पायाभूत सुविधा मिळण्यासाठी ते बजेट होतं आणि त्याचं लाईनअप झाल्यानंतर अशा पद्धतीनं त्यांनी करणं सुरू केलं. ज्या दिवशी माझा विजय झाला त्या दिवशीच मी जाहीर केलं की कैलासवासी मुक्ताताई टिळक यांनी काही त्यांची हातून जी कामं राहिली ती मी पुढं नेईल कारण शेवटी त्यांचा असलेल्या मतदारसंघात त्यांच्या असलेल्या आमदारकीच्या परिसरात मी पोटनिवडणूक लढवतोय. आणि आपल्याकडं पद्धत आहे की आपल्याकडं कोणी विरोधक आपण जो विरोधक असला तरी मोठ्या मनाने त्याला राजकीय खेळाडू आपण आणि त्याच्याप्रमाणे त्यांच्याकडे बघत असतो कारण ठिकाण आमच्या मोठ्या भगिनी प्रमाणे ते होतं आणि त्यांचं काम पुढं करण्याचा मी प्रयत्न केला. पण चंद्रकांत पाटील पालकमंत्र्यांनी हा माझा निधी काढून नेला आहे आणि हा कसबा विधानसभेतल्या मतदारसंघाचा घोर अपमान आहे आणि अपमानाचा बदला लोकशाही पद्धतीनं मी जे तिथं दिसतील त्या ठिकाणी जाऊन आंदोलन घेरावा जे काय करता येईल ते मी त्यांना जाणीव करून देणार की तुम्हाला मतदारसंघात परत यायचं असेल तर आमचा निधी, आमच्या जनतेचा निधी तुम्हाला द्यावा लागेल. कसबा विधानसभेतले सर्व लोक काय टॅक्सपेअर नाहीत का? तर सगळे टॅक्सपेअर आहेत. मग ते शासनाला टॅक्स देतात, केंद्राला देतात, महानगरपालिकेला देतात. मग हे पैसे काय यांची मालमत्ता जागीरदारी जर समजत असेल तर येणाऱ्या काळामध्ये त्यांना उत्तर मिळेल आहेत. परंतु मला ताबडतोब त्यांनी दिला नाही तर मी तीव्र पद्धतीनं महाविकास आघाडीचा आमदार म्हणून त्यांच्याकडं लोकशाही पद्धतीने माझं आंदोलन करणार. किती निधी आहे? 10 कोटीचा निधी होता आणि अजून एक छोटे मोठे आहेत त्याचे पत्र यावर चालू आहेत. म्हणजे टोकाला येऊन ते नळावरची भांडणं केल्यासारखे होतात कारण पूर्वी आम्ही राजकारणामध्ये काम करतो विरोधकांचा सन्मान करणं हा सत्ताधारी लोकांचा आदर्श आपल्या पुण्याने पाहिला आहे, आप राज्याने पाहिला आहे, केंद्राने पाहिला आहे. बालुगडे म्हणले तसे की बापटसाहेब ज्या वेळेला इथं 25 वर्ष आमदार होते त्यावेळेला ज्या काँग्रेसचे मुख्यमंत्री होते त्यांनी विशेष निधी दिला आहे आणि प्रायव्हेट ठिकाणी काम करण्याची संधी बी दिली. म्हणजे अशा पद्धतीनं काँग्रेस पक्ष बापटांबरोबर व्यवस्थित राहिला आणि बापट बी ज्या वेळेला होते त्या टायमाला बी राजकीय मतभेद बाजूला ठेवून एक सामाजिक जीवनामध्ये नागरिकांना सुविधा देण्याचं काम आम्ही एकत्र केलं. मुक्ताताई होत्या तेव्हाही आम्ही एकत्र केले आणि त्या गेल्यानंतर त्यांच्या कार्याला भारतीय जनता पार्टीच विसरली. म्हणजे त्यांनी जे काम पुढं न्यायचं होतं ते काम न्यायच्या अगोदर ते थांबवण्याचं काम केलं म्हणजे हा मुक्ताताईंचा बी त्यांनी अपमान केला.
आंदोलन करणार आहात तुम्ही, पालकमंत्री चंद्रकांत पाटलांवर आरोप केला आहे, आंदोलन कुठे करणार आहात, कशा स्वरूपाचं? बघा, लोकशाहीमध्ये ज्या ज्या पद्धतीने जसं जसं आंदोलन करता येईल तसं तसं करणार. ते जिथं राहतात तिथंही माझं धरणं आंदोलन होईल. जे जिथं जे जिथं दिसतील तिथं त्यांचा आता मी कार्यक्रम पत्रिका काढतो, आणि जिथं दिसतील तिथं त्यांना मी माझा जाब विचारणार आहे, आणि त्यांनी तो तयारीत राहिला पाहिजे. कारण हा माझा रवी धंगेकरचा विषय नाही, हा कसबा मतदारसंघाचा अपमान आहे, स्वाभिमानी कसबा मतदारसंघाचा अपमान आहे. कारण स्वाभिमान टिकवणारा कसबा मतदारसंघ आहे, आणि प्रत्येक नागरिक हा स्वाभिमानाने लढलेला आहे. भारतीय जनता पार्टीने किती पैशाचा व्यवहार केला तरी माझ्यासारख्या कार्यकर्त्याला त्यांनी निवडून दिले, त्यामुळं त्यांनी जो हिशोब असतो त्यांचा की पैशानी सगळं होतं आणि हुकुमशाहीनीच होतं, तर हे होत नाही. म्हणून त्यांना राग आहे कसबा मतदारसंघातल्या लोकांचा. माझ्यावर किती राग काढायचा तो काढू द्या, पण माझ्या मतदारसंघावर काढू नये अशी मी त्यांना विनंती करतो या निमित्ताने. आणि मला त्यांनी निधी आहे तो परत तसा आहे तसं त्यांनी विधानसभेला दिला पाहिजे ही माझी मागणी, आणि माझीच नाही तर आमच्या महाविकास आघाडी सगळ्यांची. कारण हा जनतेचा प्रश्न आहे आणि सुविधा आहे. आज पुणे महानगरपालिकेच्या हातीमध्ये कसबा विधानसभा आहे का नाही हेच कळत नाही. मी आयुक्तांना परवाच भेटलो की आमच्या पॅटर्नमधले रस्ते इतके प्रचंड खराब आहेत, पायाभूत सुविधा खराब आहेत, ड्रेनेजच्या लाईनी खराब आहेत, शौचालय खराब आहेत, आणि अशा वेळेला महानगरपालिका बी 2 वर्ष आले निवडणुका होत नाहीत, त्यामुळे लोकांना काम करता येत नाही. आणि हे सगळं हुकुमशाहीचं चाललेलं भारतीय जनता पार्टीचं राजकारण थांबवण्याची वेळ आली, आणि यांना रस्त्यावरून जाब विचारण्याची वेळ आली, तर आणि तरच यांना जाग येईल असं माझं मत आहे. आणि त्यासाठी आम्ही सगळे सज्ज आहोत, जे त्यांची कार्यक्रम पत्रिका मागवली आज जिथं ते दिसतील तिथं त्यांना विचारणार की माझा निधी तुम्हाला कसबा विधानसभेचा द्यावा लागेल.